नमस्कार, मी मधुरा. रूपदा ह्या खास कार्यक्रमात आपले स्वागत. आपण करणार आहोत ह्या खास कार्यक्रमातून सौंदर्याच्या गुजगोष्टी. आणि या सौंदर्याच्या गुजगोष्टी करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत सौंदर्यतज्ज्ञ राहुल फाटे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी राहुल सरांचं आमच्या या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. राहुल सर, आज आपल्याला केसांची गळती आणि एकूणच केसांचं ज्या काही समस्या आहेत त्याविषयी अधिक मार्गदर्शन करणार आहेत. कारण आज केस गळणं ही समस्या अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत उद्भवते आणि एकूणच ह्या सगळ्या समस्यांवरती उपाय म्हणून आज राहुल सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा आपण लगेचच चर्चेला सुरुवात करणार आहोत. राहुल सर, खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. आणि अर्थातच केस गळणं ही आज एक मोठी समस्या बनलेली आहे. एकूणच केस का गळतात, त्यामागची काय कारणं असू शकतात, अगदी थोडक्यात काय सांगाल? केस गळण्याची अनेक कारणं असू शकतात. म्हणजे केस गळायला लागले की प्रत्येक स्त्री, पुरुष, मुलगा बेजार होऊन जातात. त्यांना कळत नाही की नेमकं आता काय होणार आहे आणि माझे किती केस गळणार आहेत. आणि मग त्याविषयी जी कारणं सांगितली जातात, मला वाटतं या पूर्ण कार्यक्रमात आपण केस गळण्याविषयी चर्चा करणार आहोत की केस का गळतात, कसे गळतात, वेगवेगळे फॅक्टर्स काय आहेत, त्याबद्दलच्या समजुती, गैरसमजुती, म्हणजे मिथ्स काय आहेत, फॅक्ट्स काय आहेत केस गळण्याविषयीचे, आणि केसांची आपण निगा कशी राखायला पाहिजे या प्रत्येक प्रश्नामध्ये आपण त्याला उत्तर देणार आहोतच. केस खूप का गळतात? केस का गळतात म्हणाल तर एक नैसर्गिक अशी प्रक्रिया आहे की जर तुमच्या डोक्यावरती नॉर्मल केस पाहिले तर एका डोक्यावरती साधारणपणे लाखभर केस असतात. बरं, या लाखभर केसांमधनं 100 केस रोजच गळतात. आणि 100 केस गळतात आणि तेवढे 100 केस नवीन येतात. पण हे कधी घडतं? जेव्हा तुमच्या डोक्यावरती घनदाट केस असतील तेव्हा जर तुमचे 100 केस गळत असतील तर हे उत्तर योग्य आहे. म्हणजे ट्रायकॉलॉजीच्या दृष्टीनं जेव्हा उत्तर देतात की बाबा रे, 100 केस गळणं दिवसभरात अगदी स्वाभाविक आहे, पण एखाद्या पुरुषाचे किंवा एखाद्या स्त्रीचे केस आधीच जर विरळ झाले असतील आणि या विरळ केसांमधनं 100 केस गळत असतील तर त्या व्यक्तीला लवकरच टक्कल पडून जाईल. खरंय. म्हणजे केस किती गळतात हा प्रश्न सापेक्ष आहे. अगदी नॉर्मल स्कॅल्पचा विचार केला जिथे घनदाट केस आहेत छान, तर 100 केस गळणं स्वाभाविक आहे. जर तुमचे केस अर्धे झालेले असतील तर 40 ते 50 पर्यंत केस गळू शकतात. तुमचे केस खूपच विरळ असतील तर 30 पर्यंत केस गळणं हे आपण स्वाभाविक लक्षण समजू. म्हणजे कसं आहे की केसांची स्वतःची एक सायकल आहे आणि या सायकलला 3 फेजेस दिलेले आहेत. बरं. ॲनाजेन, टिलोजेन आणि कॅटेजन. ॲनाजेन या फेजमध्ये केस वाढत असतो, बरं का? टिलोजेनमध्ये तो थांबतो आणि कॅटेजनमध्ये लिटरली तो डिटॅच होतो आणि गळतो. मग ही सायकल सुरूच असते. एकदा केस गळला की तो गळायच्या आधीच त्या फॉलिकलमध्ये नवीन केसाचं बीज तयार झालेलं असतं, केस थोडासा वाढलेला असतो आणि मग हा वाढलेला केस वरचा डिटॅच झालेला जो केस असतो त्याला पुश करतो आणि तो गळून जातो. अशी स्वाभाविक प्रक्रिया असते. ही नॅचरल प्रक्रिया जोपर्यंत घडत असते तोपर्यंत केस गळण्याबद्दल घाबरण्याचं कारण नसतं, कारण जेवढे केस गळतात तेवढे पुन्हा येतात. पण आपल्याला घाबरण्याचं कारण तेव्हा घडतं जेव्हा या नॉर्मल प्रपोर्शनपेक्षा जास्त केस गळायला लागतात. आणि नॉर्मलपेक्षा जास्त जेव्हा केस गळायला लागतात त्यावेळेला खरा प्रॉब्लेम तयार होतो, कारण मग आपले केस विरळ व्हायला लागतात, टाळू विरळ व्हायला लागते, पुरुषांमध्ये हेअरलाईन मागे जायला लागते. मग अशा वेळेला आपल्याला प्रॉपरली ॲनालाइज करावं लागतं की हे का केस का गळत आहेत. बरोबर. काही ठिकाणी हेरिडिटरी फॅक्टर्स असू शकतात, आपण सविस्तर पुढे चर्चा करणार आहोतच याविषयी. काही ठिकाणी हेरिडिटरी फॅक्टर्स असू शकतात, काही ठिकाणी विशिष्ट आजारांमुळे केस गळू शकतात. हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस आहेत, डिलिव्हरीनंतर केस गळण्याचं प्रमाण जास्त असू शकतं. मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असू शकतात, आहारामध्ये पूरक प्रमाणात योग्य आहार नसणं किंवा पूरक आहार नसणं, अशी अनेक कारणं केस गळण्यासाठी असू शकतात. आणि महत्वाची गोष्ट मधुरा, केस जर खूप गळायला लागले आणि केस विरळ होत आहेत असं दिसलं तर सगळ्यात पहिले तिथे प्रॉपर गायडन्स घ्यायला पाहिजे की नाही थांबतील, मग हे तेल लावू, ते तेल लावू, घरगुती इलाज करू. असं जर आपण ठरवलं तर घरगुती इलाज करता करता आपण अर्धे टक्कले झालेलो. अगदी खरं आहे, अगदी खरं. म्हणजे वेळेत प्रॉपर उपचार घेतले, मला असं वाटतं की टक्कल पडल्यानंतर मग केस येतील का
हा प्रश्न उद्भवूच देऊ नये. बरोबर. टक्कल पडायच्या आधीच केस खूप गळायला लागले की इमिडिएट आता त्यासाठी काय काय करायला पाहिजे याचा जर विचार केला तर मला वाटतं आपल्याला केस गळणं नियंत्रणात ठेवता येऊच शकतं. बरोबर. आणि अर्थात ही समस्या आज अनेक लोकांना भेडसावते. त्यांनी खरं तर ट्रायकोलॉजी सेंटर्स किंवा तुमच्या सेंटर्सला खरं तर भेट द्यायला पाहिजे. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे अनेकदा कॅप घालणं, कारण की टक्कल आहे तर कॅप घालून असतात किंवा कॅप घातल्याने अनेकदा केस गळतात असं देखील अनेकदा समोर आलेलं आहे. हेल्मेट घातल्याने देखील केस गळतात असंही बोललं जातं. मग ह्यामध्ये कितपत तथ्य आहे? सरकारनं आता हेल्मेटची सक्ती केली आहे आणि येणारी मुलं सांगतात की आम्ही रोज हेल्मेट घालतो म्हणून केस. नाही नाही, याचा काही संबंध नाही. टाईट हॅट घातली किंवा टोप्या घातल्या किंवा हेल्मेट जर आपण वापरत असू तर त्यामुळे मग तो डोक्यात घाम येतो, तो डोक्यात साठतो आणि मग त्यामुळे केस गळतात ही जी समजूत आहे ही काही खरी नाही. हेल्मेट घातल्यामुळे केस गळू शकत नाहीत. केस गळण्याची कारणं वेगळी असतात. केस मुळात गळतात ते हॉर्मोनल डिस्टर्बन्सेसमुळे आणि तरुण वयामध्ये मुलांचे केस गळतात ते बेसिकली मेल पॅटर्न हेअरफॉल त्याला आपण म्हणू शकतो. हेल्मेट किंवा कॅप घातल्यामुळे ते वाढतं किंवा कमी होतं असा काही संबंध तिथे आपल्याला जोडायला नको. बिंदास्त हेल्मेट वापरायची. हेल्मेटच्या आत जर खूप आपल्याला डोक्याला घाम येत असेल तर एक छान सुती स्कार्फ डोक्याला बांधायचं आणि मग हेल्मेट घालायचे. केस गळण्याचा काहीही प्रश्न नाही. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये स्त्रिया डोक्यावर पदर घ्यायच्या, मग त्यांचे केस खूप गळायचे का? नाही, तर असं काही होत नाही. किंवा पगडी बांधायचे, शेला पागोट बांधायचे, मग तेव्हा त्यांचे केस गळायचे का? तर नाही. त्यामुळे या गोष्टी नुसत्याच समजुतीतून आलेल्या आहेत असं म्हणायला हरकत. थोडक्यात ही गैरसमजूत आहे लोकांमध्ये पसरलेली, तर त्यामुळे त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करावं. आणि हेल्मेटची सक्ती आहे त्यामुळे हेल्मेट वापरणं देखील तितकंच महत्वाचं आहे. अजून एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे जेव्हा वडिलांना टक्कल असं तर मुलाला देखील टक्कल पडण्याचे चान्सेस जास्त असतात. ह्यामध्ये कितपत तथ्य आहे आणि हे किती खरं आहे? माझ्या वडिलांना टक्कल आहे आणि मला पडेलच का? तर मला असं वाटतं हा प्रश्न सापेक्ष आहे की वडिलांकडनं तुम्ही बॉल्डिंग जीन्स घेऊन आलात का हे असं तुमचं डोकं बघून सांगता येणार नाही. कारण बॉल्डिंग जीन्स वडिलांकडनं येऊ शकतात मान्य, पण नाही आले असं पण होऊ शकतं. म्हणजे वडिलांना टक्कल आहे म्हणून मला टक्कल पडेलच असं काही नाही. पण वडिलांना टक्कल आहे तर आपण केसांची काळजी घ्यायला पाहिजे. एवढं मात्र निश्चित आहे की आपण केसांची योग्य काळजी घ्यायला पाहिजे. पण वडिलांना टक्कल आहे म्हणून मला टक्कल पडेलच असं काही नाही. सर, तुम्ही आता म्हणालात की वडिलांना टक्कल आहे म्हणून पडेलच असं काही नाही, मात्र हेअर लॉस जीन्स बद्दल मला तुम्हाला विचारायचंय. हे नेमके मग कोणाकडनं येतात? मधुरा, मला आठवतं लहानपणी आम्ही जेव्हा शाळेत शिकायचो ना तेव्हा जेनेटिक्सचा जो भाग शाळेच्या अभ्यासक्रमात होता त्यामध्ये असं स्पेसिफिकली शिकवलं जायचं की एक्स क्रोमोझोम्स आणि वाय क्रोमोझोम्स असतात. बरं. आणि केस गळण्याला रिस्पॉन्सिबल किंवा मेल पॅटर्न बॉल्डिंगला रिस्पॉन्सिबल जे जीन्स असतात ना ते फक्त वाय क्रोमोझोम्सला अटॅच्ड असतात आणि म्हणून हे कॅरेक्टरिस्टिक फक्त पुरुषांकडनं येऊ शकतात. म्हणजे वडिलांकडनंच हे कॅरेक्टरिस्टिक्स येऊन मुलगा बॉल्ड होऊ शकतो अशी ती समजूत होती. बरं. पण कालांतरानं जसा अभ्यास होत गेला या 20-25 वर्षांच्या कालखंडामध्ये एवढं सायन्स डेव्हलप झालं आणि ट्रायकॉलॉजीचा एवढा प्रचंड अभ्यास झाला, जेनेटिक सायन्सचा अभ्यास एवढा झाला की या जीन्सना आयडेंटिफाय करताना असं लक्षात आलं की बॉल्डिंग जीन्स हे फक्त वाय क्रोमोझोम्सवरच असतात ही चुकीची संकल्पना आहे. बॉल्डिंगशी रिलेटेड म्हणजे पुरुषांमध्ये पडणारे जे टक्कल आहे किंवा इव्हन स्त्रियांमध्ये पडणारे जे टक्कल आहे हे जीन्स एक्स आणि वाय दोन्ही क्रोमोझोम्सवर असू शकतात आणि म्हणून टक्कल पडण्याची जी प्रक्रिया आहे खूपदा असं होतं की आमच्याकडे बघा तरुण मुलं येतात आणि ते सांगतात की हो माझ्या वडिलांना भरपूर केस आहेत पण मला टक्कल पडतंय. मग या मुलांना विचारावं लागतं की बाबा रे मामाला केस कसे आहेत किंवा तुझ्या आईला केस कसे आहेत आणि मग असं लक्षात येतं की आईच्या माहेरची जी फॅमिली आहे तिथे खूप बॉल्डिंगचा ॲग्रिव्हन्स आहे आणि मग अशा ठिकाणी असं लक्षात येतं की मामांकडनं म्हणजे आईकडनं सुद्धा हे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याकडे येऊ शकतात. म्हणजे पूर्वीचा जो समज होता की फक्त वडिलांमुळेच टक्कल पडतं असं काही नाही. आणि त्या पलीकडे एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे मधुरा,
खूप साऱ्या केसेस मी अशा पण पाहिलेल्या आहेत की जिथे वडिलांना भरपूर केस आहेत, मामा पण टकले नाहीयेत, जे आईकडची फॅमिली पण छान त्यांना नॉर्मल केस आहेत डोक्यावर, वडील वडिलांकडच्या फॅमिलीने पण केस आहेत आणि मुलगाच बॉल्ड होतो. बरं, म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीमध्ये जेनेटिक चेंजेस घडून जेव्हा आपला जन्म होतो, काही जेनेटिक चेंजेस त्याच्यामध्ये घडतात, त्यामुळे घरामध्ये हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक नसतानाही एखादा मुलगा बॉल्ड होऊ शकतो. आणि म्हणून मुलं तरुण झाली की त्यांच्या केसांची काळजी घ्यायला आपण सुरुवात करायला पाहिजे. जर लवकरात लवकर काळजी घेतली आणि मुलांचे केस खूप गळायला लागले की लगेच, जर आता आमच्यासारख्या सेंटर्समध्ये जर आपण प्रॉपर गायडन्स घेतलं तर मला वाटतं टक्कल होण्याची प्रक्रिया घडणारच नाही. म्हणजे थोडक्यात सर, योग्य ती काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे आणि वेळोवेळी काळजी घेणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतरही असेच काही केसांच्या समस्यांबद्दलचे प्रश्न आहेत, अनेकांच्या मनात आपल्या प्रेक्षकांच्या मनात जे असलेले प्रश्न आहेत ते मी तुमच्या समोर घेऊन येते, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा रूपदा हे आमच्या खास कार्यक्रमात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. सौंदर्याच्या गुज गोष्टी अशाच सुरू राहणार आहेत पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा पाहत राहा आमचा खास कार्यक्रम रूपदा. पुन्हा एकदा स्वागत. रूपदा ह्या आमच्या सौंदर्याच्या गुजगोष्टी खास कार्यक्रमामध्ये आणि आपण चर्चा करतोय केस गळतीविषयी आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत सौंदर्यतज्ञ राहुल फाटे. मी पुन्हा एकदा राहुल सरांशी चर्चा करणार आहे ह्याविषयी आणि मी पुन्हा एकदा राहुल सरांचं स्वागत करते. राहुल सर, आपण बघितलं तर केस गळणं ही एक मोठी समस्या बनलेली आहे, मात्र ह्या समस्येवरती आज उपाय देखील तितकेच आहेत. माझे किती केस गळतील आणि कधी गळतील हे देखील प्रश्न तुमच्यापर्यंत आजपर्यंत लोक घेऊन आले असतील येणारे, त्याविषयी काय सांगाल? खूपदा असा, म्हणजे तरुण पिढीतली मुलं आता एवढी सजग झालेली आहेत, वडिलांना जर टक्कल असेल ना किंवा आईच्या घरी पण मामा लोकांची टक्कल असतील तर ही मुलं आधीच येतात आणि त्यांचे केस वगैरे छान असतात आणि त्यांना एवढी काळजी असते, त्यांना एवढी भीती असते टक्कलाची, त्यांना बॉल्ड व्हायचंच नसतं आणि वडिलांच्या टक्कलामुळे ते एवढे भ्यायलेले असतात की केस गळत नसताना नॉर्मल केस असतानाही ते येतात आणि मग त्यांचा प्रश्न असतो मला टक्कल कधी पडेल. बाबा रे, आता तुझे केस छान आहेत मग असा प्रश्न का? तर मग तो सांगतो की नाही, माझ्या वडिलांना टक्कल आहे आणि मला टक्कल पडू द्यायचं नाही. इट्स ए व्हेरी गुड साईन खरं पाहिलं तर की मुलं केवढी सजग होत आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल. आणि तुमचं व्यक्तिमत्व म्हटलं की केसांशिवाय व्यक्तिमत्वच नाही. तुमचे केस जर का गळलेले असले, टक्कल दिसत असलं, तर मग तुमच्या व्यक्तिमत्वाला तसाच एक पोक्तपणा येतो. आणि मुलांमध्ये आता केसांची क्रेज प्रचंड आहे, त्यांना बॉल्ड व्हायचंच नसतं आणि मग हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे की वडिलांना हे मला कधी पडेल. तर खरं सांगायचं तर हा जेनेटिक प्रीडिस्पोजलचा प्रकार आहे. म्हणजे कसं असतं की एखादा आजार वडिलांना जर का, म्हणजे जेनेटिक आजार आहे, पिढ्यानपिढ्या येणारा आजार आहे आणि वडिलांना तो 50 होत आहे तर मुलाला 45 होऊ शकतो, त्याच्या मुलाला तो 40 होऊ शकतो. तसंच जर आपण मेल पॅटर्न बॉल्डिंगचा विचार केला तर हे पण प्रीडिस्पोज होत आहे. म्हणजे प्रॅक्टिकली गमत वाटेल पण माझ्याकडे जे केसांचे प्रॉब्लेम घेऊन मुलं येतात ना, तर 18 ते 25 वयोगटातली मुलं सगळ्यात जास्त आहेत. बरं, की यांचे केस गळायला लागलेत, विरळ व्हायला लागलेत, टक्कल पडायला लागलेला आहे. त्यामुळे जेनेटिकली मला कधी टक्कल पडेल असं विचारलं तर असं सांगता येऊ शकत नाही. बरोबर, म्हणजे तुम्हाला कधी पण टक्कल पडू शकतं. प्रीडिस्पोजेबल भाग असल्यामुळे वडिलांपेक्षा खूप आधी पण पडू शकतं. आणि मग या प्रश्नापेक्षा महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की मला हे जर टक्कल लवकर पडणार असेल, माझे केस गळणं जर खूप वाढणार असेल, तर त्याच्यावर मला नियंत्रण ठेवता येईल का? तर हो, निश्चितच. मला असं आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगावं असं वाटतं की हा कार्यक्रम एकही रविवारी स्किप होऊ देऊ नका. बरं, दर रविवारी हा कार्यक्रम बघा. हा पूर्ण केसांविषयीचा एन्सायक्लोपेडियाच आपण मांडणार आहोत लोकांसमोर, त्यांच्या मनातल्या बारीक आणि बारीक प्रश्नाला उत्तर देणार आहोत. त्यासाठी काय उपचार आहेत, औषधं न वापरता आपण कशा पद्धतीनं केवळ कॉस्मेटिक्सच्या साह्यानं तुमचे केस वर्षानुवर्ष टिकवून ठेवू शकतो, ते गळणं कमी करू शकतो, ही सगळी सायंटिफिक प्रोसेस आहे. जर आपण योग्य काळजी योग्य वेळेत घेतली तर आपले केस गळणं निश्चित आपल्याला आटोक्यात ठेवता येऊ शकतं.
आणि म्हणून मी सांगत असतो की जर तुमच्या मनात असा प्रश्न असेल की मला टक्कल पडणार आहे तर आत्ताच काळजी घ्या, म्हणजे मग तुमचं केस गळणं आपल्याला नियंत्रणात आणता येईल. थांबवता येत नाही केस गळणं, पण नियंत्रणात ठेवता येऊ शकतं आणि त्याजोगे पडणारं टक्कल आपल्याला असं पुढे पुढे ढकलता येऊ शकतं. बरं, म्हणजे थोडक्यात नियंत्रणात ठेवणं हे आता सहज शक्य आहे आणि अर्थात तुमचे सेंटर्स महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत तर नक्कीच आपले प्रेक्षक त्याचा लाभ घेतीलच. पण तत्पूर्वी अजून एक महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे स्ट्रेसमुळे केस गळतात का? हा खूप जास्त चर्चेला गेलेला विषय आहे, कारण स्ट्रेस कुठल्या प्रकारचा आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. स्ट्रेस तुमच्या केसांवर काम करतो का असा जर प्रश्न विचारला तर ॲलोपेशिया एरियाटा म्हणजे चाई जी पडते डोक्यामध्ये, शिक्क्यासारखे पैसे केस जातात, त्यात जरी जेनेटिक फॅक्टर्स असली तरी स्ट्रेस हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो. एखाद्या व्यक्तीचा स्कॅल्प जर चाईला सेन्सिटिव्ह असेल आणि त्या व्यक्तीला अचानक खूप हार्ड स्ट्रेस मधनं जावं लागलं तर अचानक बॉल्ड पॅचेस त्याच्या डोक्यामध्ये तयार होतात. मी पाहिलेलं आहे की ॲलोपेशिया एरियाटाला सेन्सिटिव्ह असलेली मुलं जेव्हा परीक्षेच्या अभ्यासक्रमांमधनं जात असतात, परीक्षा जवळ असते, अभ्यास झालेला नसतो, खूप प्रचंड टेन्शन असतं, स्ट्रेस असतं परीक्षेचं, तेव्हा त्यांचा ॲलोपेशिया निश्चित वाढलेला असतो. बरं, याचा अर्थ असा की स्ट्रेस हा एक पॅरामीटर आहेच ज्याच्यामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढू शकतं. पण स्ट्रेसमुळे टक्कल पडेल किंवा मेल पॅटर्न टक्कल स्ट्रेसमुळे पडेल असं नाही होऊ शकत, किंवा फिमेल पॅटर्न बॉल्डिंग स्ट्रेसमुळे घडेल असं होऊ शकत नाही. म्हणजे स्ट्रेस इंड्यूस टक्कल ॲलोपेशिया एरियाटा हा वेगळा भाग असू शकतो आणि हॉर्मोन्समुळे पडणारा टक्कल हा वेगळा भाग असू शकतो. त्यामुळे केस गळण्याची कारणं अनेक असू शकतात. मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की खूप स्ट्रेस जर असेल तर केस गळण्याचं प्रमाण मात्र निश्चित वाढतं. बरं, पण मग नेमकी ही केस गळण्याची कारणं आहेत ती आपल्याला शोधणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तुमचे सेंटर्सही आहेत जागोजागी, आपले नंबर्सही स्क्रीनवरती डिस्प्ले होत आहेत, तर नक्कीच त्याचा लाभ आपले प्रेक्षक घेऊ शकता. आपण अजून एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, सौंदर्याच्या गुजगोष्टी अशाच चालू ठेवणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम रूपदा सौंदर्याच्या गुजगोष्टी. पुन्हा एकदा स्वागत, रूपदा आमच्या सौंदर्याच्या गुजगोष्टी ह्या खास कार्यक्रमात. आज आपण केस गळणं ह्यावरती चर्चा करतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत सौंदर्यतज्ञ राहुल फाटे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. राहुल सर, अर्थातच आपण वेगवेगळ्या केस गळतीच्या समस्यांबद्दल चर्चा करतो, त्याच्यावरती काय काय उपाय करायचे हे देखील तुम्ही सांगताय, पण एक महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे शॅम्पूमुळे केस गळतात का, ह्याबद्दल काय सांगाल? हा प्रश्न अगदी जनमानसातला प्रश्न आहे. अगदी, म्हणजे मी बघतो की एखादी आई तिच्या मुलाला घेऊन येते, तो कॉलेजमध्ये असतो, त्याचे केस गळायला लागलेले असतात, टक्कल पडायला लागलेलं असतं, आणि ती येऊन सांगते अहो याला कितीदा सांगते रोज शॅम्पू करू नको, केस गळून जातील, आहेत ते पण राहणार नाही, पण ऐकतच नाही, रोजच शॅम्पू करतो. हा प्रश्न ऐकला की असं वाटतं हसावं की रडावं, कारण एका दृष्टीने खरं पाहिलं तर तो शॅम्पू करतो हे किती छान करतोय. केस जेव्हा गळतात तेव्हा टाळूवरचा तेलकटपणा वाढलेला असतो आणि तेलकटपणा जेवढा वाढेल तेवढे केस जास्त गळत असतात आणि त्या मुलाच्या आईची हीच समस्या असते की हा तेल लावत नाही आणि शॅम्पू रोज करतो. बाई ग खूप छान करतोय ना, की तो तेल लावत नाही याचा अर्थ त्याचे केस गळणं नियंत्रणात आहे आणि शॅम्पू रोज करतो आहे हे खरं तर चांगलं आहे. पण इथे गंमत एकच आहे की तो कुठला शॅम्पू वापरतो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. म्हणजे कसं होतं पहा, की समजा आता माझे केस किंवा एखाद्या मुलाचे केस खूप तेलकट आहे आणि मी कंडिशनिंग शॅम्पू वापरतो आहे, आता या कंडिशनरमध्ये असलेली तेलं किंवा स्निग्ध पदार्थ किंवा सिलिकॉन्स जे असतात हे केस गळायला मदत करू शकतात. बरं, म्हणजे शॅम्पू करायला पाहिजे, रेग्युलर करायला पाहिजे. जर का तुम्ही पुरुष असाल तर रोजच शॅम्पू करायला पाहिजे, स्त्री असलात तर किमान ऑल्टरनेट डे शॅम्पू करायला पाहिजे. पण प्रश्न असा आहे की आपण शॅम्पू कुठला करायचा, आणि म्हणून मी सांगत असतो की आपण जे स्पेसिफिकली ट्रायकॉलॉजी दृष्टिकोनात ठेवून केस गळणं आणि केस टक्कल पडणं
या गोष्टी लक्षात घेऊन शॅम्पू तयार केलेले आहेत. हे शॅम्पू निश्चित उपयुक्त होऊ शकतात. जर तुमचे केस गळत असतील तर व्हॉल्यूम केअर किंवा आपल्याकडे ॲनाझूम आर्जिनिन पेंटोथॅनेट शॅम्पू आहे, या दोन शॅम्पूंपैकी शॅम्पूचं जर तुम्ही चयन केलं आणि रोज शॅम्पू करायला सुरुवात केली, मला तुम्हाला सांगता येऊ शकतं की टाळूचा तेलकटपणा कमी होईल आणि तुमचं केस गळणं झपाट्यानं कमी झालेलं असेल. म्हणजे शॅम्पू निवड करणं जास्त गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की आपण स्वतःचे केस जर राखायचे असतील तर अगदी टक्कल पडत पर्यंत वाट बघण्यापेक्षा टक्कल पडण्याच्या आधी केस गळायला लागले की लगेच जर का आपल्या सेंटरमध्ये आले, इथे आपण त्यांना मोफत माहिती सुद्धा देतो जे फक्त माझ्या कन्सल्टिंगचे चार्ज केले जातात, अन्यथा आपल्या सेंटरला आपण तसे कन्सल्टिंग चार्जेस घेत नाही. तुम्ही कुणी पण आलात आणि तिथे माहिती विचारली तर निश्चितच तुम्हाला सायंटिफिक माहिती दिली जाईल. तुम्ही शॅम्पू कुठला वापरायचा, तुम्ही कोंबिंग कसं करायचं, किती शॅम्पू वापरायचा, अर्थात या गोष्टी आपण पुढे एका एपिसोडमध्ये शॅम्पू विषयी डिस्कस करणार आहोत. पण ही माहिती तुम्हाला आपल्या सेंटरमध्ये निश्चित विना कॉस्ट मिळू शकते आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. बरोबर आहे. आणि अर्थातच आता केस गळती ही काही समस्या राहिली नाही, कारण की राहुल सरांचे प्रोडक्ट्स आता मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, सेंटर्स वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आपण दादरला आहोत, नवीन मुंबईत बेलापूरला आहोत, पुण्याला लॉ कॉलेज रोड, कल्याणी नगर, वाकड, नाशिक, अहमदनगर, जळगाव, अमरावती, नागपूर या सगळ्या ठिकाणी आहोत. आणि या सगळ्या लोकांना आपल्या या कार्यक्रमाचा खरं तर फायदा होऊ शकतो. बरोबर आहे. आणि आपले नंबर्सही सगळीकडे डिस्प्ले होत आहेत, त्यामुळे त्याचा फायदा आपले प्रेक्षक घेऊ शकतात. केस गळणं ही समस्या न ठेवता त्याच्याकडे कसं लक्ष दिलं पाहिजे, गांभीर्याने कसं बघितलं पाहिजे, कारण की केवळ त्वचेचं सौंदर्य राखून चालणार नाही तर केसांचं सौंदर्य, केसांची निगा राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ते सहज आता शक्य होत आहे, कारण की तुमच्यासारखे आज सौंदर्य तज्ञ आता आहेत आणि ते आपल्याला आपल्या ह्या माध्यमातून खरं तर प्रेक्षकांना आपल्या मार्गदर्शन करतात. आपण इथेच थांबूया, कार्यक्रमाची वेळ संपल्यामुळे. मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. पुढल्या रविवारी आपण भेटणार आहोत रूपदा ह्या आमच्या खास कार्यक्रमात सौंदर्याच्या गुजगोष्टी करण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.